नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। शिराळा तालुक्यातील चिखली येथील युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते श्री काडसिद्धेश्वर महाराजांनी तयार केलेल्या रोगप्रतिकारक शक्तिवर्धक बाटल्यांचे कारखाना कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले। विठ्ठल सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत बिले व कामगारांचा पगार त्वरित द्यावा मागणीसाठी बहिराजे शेतकरी संघटना झाली आक्रमक। महात्मा गांधी राष्ट्रीय फळबाग योजनेअंतर्गत बांधावर फळझाडांची लागवड याविषयी कृषी अधिकाऱ्यांचे संतोषवाडी येथे प्रात्यक्षिक। उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे 19 वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिची जीप कापण्यात आली। या क्रूर अमानवी कृत्याच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील आराळा येथे निषेध आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत बीज प्रक्रिया करून प्रत्यक्ष पेरणीचे प्रात्यक्षिक। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान कनेरी मठ येथील श्री काडसिद्धेश्वर महाराजांनी तयार केलेले रोगप्रतिकारक व शक्तिवर्धक बाटल्यांचे वाटप विश्वास कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आले। कामगार संघटनेने या शक्तिवर्धकाच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या होत्या, त्याचे वाटप युवा नेते विराज नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कामगार संघटना अध्यक्ष TM साळुंके, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख, सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते। अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। विठ्ठल सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत बिले व कामगारांचा पगार त्वरित द्यावा मागणीसाठी बहिराजे शेतकरी संघटना झाली आक्रमक। विठ्ठल सहकारी कारखाना हा शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जातो आणि परिवारातील प्रत्येकाच्या अस्मितेचे प्रतीक आहे। मात्र गेल्या काही वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास कर्जाच्या खाईत लोटत लोटत अखेर आमदार भालक्यांच्या कारकिर्दीत गत वर्षीच्या गळीत हंगामात हा कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली। ज्या विठ्ठल परिवाराचा आज भालके रागावलत आहेत, त्याच विठ्ठल परिवाराचे घटक असलेल्या कारखान्याचे मालक असलेल्या सभासदांना आपला ऊस गाळपास पाठवण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागले। सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन व विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे त्यांना अडचण सांगण्यासाठी पवारसाहेबांना भेटणार होते। भेट त्यांना ती भेट नाकारली। आज आमदार भारत भालके सांगत आहेत की विठ्ठल कल्याणराव काळे विठ्ठल परिवारातीलच आहेत, परंतु गेल्या 6 महिन्यापूर्वी विठ्ठल परिवारातील कामगार व सभासदांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन केलेलं होतं। सत्तेचा गैरवापर करत आमदारांनी त्यांना 2.5 ते 3 महिने जेलमध्ये डांबलं। मग ते विठ्ठल परिवाराचे परिवारातील घटक नव्हते का? अशी माहिती शेतकरी मराठीचे पंढरपूर प्रतिनिधी माऊली हळणवर यांनी दिली। महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधावर व सलग फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे। या योजनेमधून यावर्षी संतोषवाडी व जानरावाडी या गावांमध्ये कृषी सहाय्यक सौ सुषमा कांबळे मॅडम 11.90 हेक्टरवर लागवड करून घेत आहेत। संतोषवाडी येथे श्री अन्नासो शिवमूर्ती मडलगे यांच्या शेतातील बांधावर आंबा फळबाग लागवड 0.60 हेक्टर क्षेत्रावर 12 आंबे रुपये लावण्यात आली। त्याची प्रात्यक्षिक मिरज तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री प्रदीप कदमसो तसेच मंडळ कृषी अधिकारी आरक्षो अलका आवटी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली। नमस्कार, मी मंडळ कृषी अधिकारी आरक। आज आम्ही संतोषवाडी या गावामध्ये श्री अण्णासाहेब मडलगी यांच्या बांधावर फळबाग लागवड अंतर्गत MRGS अंतर्गत बांधावर फळबाग लागवडमध्ये आंब्याची आज लागवड केलेली आहे। तर साधारणतः आंब्याचे बांधावर लागवडीसाठी 10 बाय 10 मीटरवर आम्ही खड्डे घेतलेले आहेत आणि श्री मडलगी यांना आम्ही 12 कलम MRGS अंतर्गत फळबाग लागवडीसाठी दिलेले आहे। ही अत्यंत चांगली योजना आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी, ज्यांचं क्षेत्र 2 हेक्टरच्या आत आहे किंवा 2 हेक्टरपर्यंत आहे, तर त्यांनी ह्या बांधावर लागवडीचा लाभ घ्यावा असं आम्ही सर्व शेतकऱ्यांना पण आवाहन करतो। आज आम्ही ह्यांना लाभ दिलेला आहे, त्याचबरोबर या गावातील बाकीच्या शेतकऱ्यांनीही लाभ घ्यावा असं मी कृषी विभागातर्फे आवाहन करते। नमस्कार। अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरु यांनी दिली। उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे 19 वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिची जीप कापण्यात आली। या क्रूर अमानवी कृत्याच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील आराळा येथे निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी वंचित आघाडीचे जिल्हा युवा अध्यक्ष राजेश गायगवाळे, भारिप बहुजन महासंघ शिराळा तालुका अध्यक्ष डॉ संदीप कांबळे, सांगली जिल्हा युवा संघटक उत्तम कांबळे, दलित पॅंथर तालुका अध्यक्ष मंगेश कांबळे, वंचित बहुजन आघाडी सातारा तालुका उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, भारिप युवा अध्यक्ष नाना कांबळे, भीम आर्मी तालुका अध्यक्ष राकेश बनसोडे, छत्रपती फाउंडेशन तालुका अध्यक्ष पोपट बनसोडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे अध्यक्ष निवृत्ती झाडे, बाळू कांबळे, अशोक झाडे, बुधाजी झाडे तसेच शिराळा वळवा शेवाडी तालुक्यातील पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कदम यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। पीडित मुलीच्या घराला वेढा घातलेला आहे, कुणाला तिकडे जाऊन दिलं नाही, कुठल्याही पत्रकाराला तिथे जाऊन दिलं नाही आणि अशा आहे सरकारचा
आम्ही भारी बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, सहयोगदार प्रतिष्ठान, भीम आर्मी, दलित पैंथर, दलित सेना या सर्व शिराळा तालुक्याच्या वतीने या हलकट सरकारचा जाहीर निषेध करतो। आणि त्याच्याही नंतर ही निषेधार्थ घटना ज्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये पसरली, भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार जो विरोधी पक्ष वापरत होते आणि विरोधी पक्ष त्या पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी जात होते, तर प्रशासनाचा बळाचा वापर करून त्या ठिकाणी विरोधी पक्षांना जाण्यास तिथं मज्जाव घातला गेला। अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। एरंडोली तालुका मिरज येथील अजित दळवी यांच्या मळ्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य विकास योजनेमधून रब्बी ज्वारी बियाणे व इतर निविष्ठांचे वाटप माननीय तालुका कृषी अधिकारी मिरज श्री प्रदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी बीज प्रक्रिया तसेच पेरणी प्रात्यक्षिक स्वतः तालुका कृषी अधिकारी श्री कदम साहेब यांनी दाखवले। त्यावेळी मंडल कृषी अधिकारी मिरज श्री संजय पवार, कृषी पर्यवेक्षक श्री अजय शेटे, मिलन माने तसेच मंडल कृषी अधिकारी आरोग्यच्या अलका औटी उपस्थित होत्या। सदर कार्यक्रमाचे नियोजन एरंडोली गावचे कृषी सहाय्यक संगीता सूर्यवंशी व कृषी मित्र राजेश पाटील यांनी केले। त्यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। मिरज येथे दळीमाळा येथे गोमाता शेतकरी गट यांच्या येथे अजित दळवी यांच्या शेतामध्ये आपण आज इथे उपस्थित आहोत। पौष्टिक तृणधान्य अंतर्गत ज्वारी प्रात्यक्षिक राबवण्याच्या अनुषंगाने यामागचा हेतू असा की शेती उत्पादकता, ज्वारीची उत्पादकता वाढवणे व पौष्टिक तृणधान्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये जे जनजागृती करणे हा या प्रात्यक्षिकाचा मूळ उद्देश आहे। त्याच्या अनुषंगाने आज आपण इथे पेरणीपूर्वची तयारीच्या अनुषंगाने बीज प्रक्रिया करून शेतकऱ्यांनी कशी पेरणी करावी या संदर्भात आपण प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे। माझ्या ह्यात सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती राहील की बीज प्रक्रिया करूनच आपण पेरणी करावी। बीज प्रक्रिया करताना योग्य ती काळजी घ्यावी। बीज प्रक्रिया केल्याने उत्पन्नामध्ये 20-30% वाढ होते आणि त्याचा 100% शेतकऱ्याच्या उत्पादन खर्च कमी झाल्याने शेतकऱ्यांना 100% फायदा होतो। धन्यवाद। अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरु यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।